दहा चेंडू आणि 15 धावा, कवलजीत 16 चेंडूंमध्ये 40 धावांची खेळी करतोय, 16 चेंडूंमध्ये 40 नाबाद आणि आपल्याला ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी आहे, म्हणजे 6 चेंडूत 15 धावा कराव्याच लागतील। टाय झालं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयी ठरेल, फिल्डिंग करणारी टीम, देर इज नॉट एनी सुपर ओवर, त्यामुळे चेसिंग करावं लागेल। आणि आता सर्व टीम एकत्र येते, विचार विनिमय करते, आता गोलंदाजी द्यायची ती द्यायची कोणाला, कारण कवलजीतला त्यांनी स्ट्राइक पासून दूर ठेवलंय। 16 चेंडू 40 धावांची एक अप्रतिम इनिंग कवलजीतच्या बॅटमधून, एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 49, त्याच्यात कवलजीतच्या एकट्याच्या 40 धावा आहेत। कवलजीत यांनी जर मॅच जिंकून दिली तर राजेश राणे यांच्याकडनं 500 रुपयांचं रोख पारितोषिक, 64 धावाला फक्त 500, गुलाबी रंग ची लांब नोट फार चांगली वाटते। फक्त कवलजीतलाच आहेत काय ते, पण जाऊन दे लक्ष्मी येते घरा तुची दिवाळी दसरा, पण कवलजीतला स्ट्राइक पासून दूर ठेवलंय। आणि अशा वेळी गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज सुहास, सुहास शेवटच्या षटकात आहोत, नया है वह, पाहूया क्या करता है वह। पहिला चेंडू नो, नो चेंडूचा इशारा आहे आणि हा जातोय, पंचांचा इशारा बघूया, नो चेंडू आहे, लाईन नो का बघूया, पंचांचा इशारा, हो फ्रंट फुट नो, लाईन नो, नो टॉक, नो प्लस किती आल्या बघूया, 2, म्हणजे पाहिजे ती गाडीला जागा भरल्या। आता 3 धावा, नो प्लस 2, आणि आता उघडा डोळे पहा नीट, कारण या पुढचा चेंडू आहे फ्री हिट एवढं निश्चित। आता तुम्हाला मिळालाय कोरा चेक, ब्लँक चेक, तो तुम्ही फक्त आता भरायचा आहे, साइन करायचा आहे। मॅच काय आली आहे, काय सामना आलाय, 64 धावांचं हिमालयाची चोटी चढायचं होतं, हिमालयाचं उंच शिखर, 50 पूर्ण, 52 धावा झाल्यात, अभिनंदन टीम, 52, 64 धावांचा पाठलाग करताना आम्ही अजून थकलो नाहीये। ससा आणि कासवाची गोष्ट इथे पार केली जाते, काय नो पडला तो कोणाच्या पथ्यावर, आता फ्री हिट, ब्लँक चेक, 6 चेंडू 12 धावा कंपल्सरी, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे। सुहास, ओ आता दबाव टेन्शन, दबाव टेन्शन गोलंदाजावर दिसतंय, आ फ्री हिट इज ऑन, ओ फ्री हिट अजून आहे, 6-11 ची मॅच, हा हवेत आहे, हा झेल आहे का बघूया, शतक चेंडू खाली येतोय, फ्री टाय सेलिब्रेशन करता येणार नाही, फ्री आणि गुड थ्रो, फ्री टाय पण थ्रो चांगला, आणि मिळतील धावा 2, आता 5 चेंडू आणि करायचे धावा 9, हो कवलजीत नॉन सेकंडला आहे आणि जो स्ट्राईक एंडला आहे त्याला माहिती आहे, मी पण आलोय तुला साथ द्यायला कवलजीत, सांगतोय तो 5 चेंडू 9 धावा, सुहास याला शेवट शिटक दिलं, विचार करून दिलं, दरम्यान सुहास, हा अरे भयानक विस्फोटक, आर पार, नाव आहे अमित, अमित नाईक, गाव देवी, गाव देवी गावटांचा हिरो, गाव देवी गावटांचा तुफान, काय शॉट आहे। आता सामना 64 धावांचा चेस करताना 3 धावा,
आणि हा षटकार का बघूया आरपार आणि हा षटकार अप्रतिम फिनिश या षटकाराने अमित नाईक आणि कवलजीत यांना 500-500 रुपयांचं रोख पारितोषिक अभिनंदन. काय मॅच फिनिश केली आहे, काय सामना संपवलाय. जेडीएस डोंबिवली यांनी चेस केलं टार्गेट 64. हॅलो, आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. अमोल कॉमेंट. अमोल हॅलो, मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तुम्ही घेताय हॅलो. हॅलो, नाव काय टीमचं? अरे ही काय नाव, साहिल इलेवन आणि साहिल इलेवन आणि एके रॉयल चिता कॅम्प या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपला टॉस करून घ्यायचा, नाणेफेक करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचा आहे. हॅलो कवलजीत और अमित नाईक या दोघांना विनंती, आपण स्टेजवर यावं. कवलजीत आणि अमित नाईक 64 धावांचा हा पाठलाग जो केला गेला तो सक्सेसफुल चेस. कवलजीत कॉन्ग्रॅच्युलेशन. आप देख सकते कवलजीत को. कवलजीत कॉन्ग्रेचुलेशन. जरा ताली होनी चाहिए इस बल्लेबाज के लिए 64 रनों का पीछा करते हुए. अनिल तांबे इनकी तरफ से आपको 500 रुपए का इनाम और मैन ऑफ द मैच कवलजीत. 40 रनों की बेहतरीन ये इनिंग जिसकी वजह से इन्होंने इस मैच को अपने पक्ष में मोड़ दिया. अमित नाईक, अमित नाईक एक मिनट. कवलजीत एक मिनट, एक मिनट. नहीं कवलजीत, कवलजीत कैसा लगा? कवलजीत कॉन्ग्रेचुलेशन आपको ये पहले मैन ऑफ द मैच के पुरस्कार के लिए. 64 रनों का पीछा करते हुए पहले ओवर में कम रन आए थे, इसके बाद आपने कमान संभाली. क्या सोच के उतरे थे उस समय? सोच यही था कि बॉलिंग में बहुत खराब बॉलिंग की थी जिससे 64 हुआ, क्योंकि पिछले मैच जो हमने देखी 40 रन हुए थे, तो बॉलिंग डिपार्टमेंट में थोड़ी गलती हुई तो वही सुधारने की कोशिश की और पहले बॉल से अटैकिंग माइंडसेट था बस. और कवलजीत आपका वो लेग साइड में बड़ा शॉट सामने वाले छोर में आपने चौके छक्के जड़े. कवलजीत क्या कहना चाहेंगे इस विकेट के बारे में, इस आयोजन के बारे में? विकेट तो बहुत अच्छा और आयोजन भी बहुत अच्छा है, तो काफी अच्छा लगा खेलने. और जोरदार तालियां कवलजीत के लिए. और मैं अमित, अमित अमित अरे अमित साठी एकदा कवलजीत आप भी रुके. राजेश, राजेश राणे इनकी तरफ से. कवलजीत आपको और अमित को ये खास 500-500 रुपए का नगद इनाम टाळा झाला पाहिजे. और अमित आपल्याला सुद्धा. अमित खरंच कवलजीत खेळताना तुझ्यावर जबाबदारी होती, शेवटच्या षटकात 15 धावा साध्या नाहीयेत या परिस्थितीमध्ये. तू जो षटकार खेचला, सामना जवळ आणला, दुसऱ्या षटकाने सामना संपून टाकला, काय मनात काय होतं तुझ्या? कॉन्फिडन्स होता मी मॅच जिंकून दाखवील. नक्कीच आज जी कामगिरी तुम्ही दोघांनी केली त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जरा टाळा अमितसाठी सुद्धा झाला पाहिजेत. हॅलो. आणि पराभूत संघ मी विनंती करीन रायगड टीम लक्ष्मीनारायण रायगड टीम कर्णधार व्यासपीठावर यावं. आणि आपला अशमान सुशांत श्रीकांत दोनमणी युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमान रिपब्लिकन पक्षांच्या सौजन्याने हा पराभूत संघाला आपण सन्मान करतो. म्हणजे पार्टिसिपेशन ट्रॉफी सहभाग निश्चित केल्याबद्दल हा चषक
म्हणजे आपण सन्मान चिन्ह प्लीज लक्ष्मीनारायण रायगड टीम, लक्ष्मीनारायण रायगड संघ आपण एखादा प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवा आणि आपला हा सन्मान आपण स्वीकारावा। लक्ष्मीनारायण रायगड टीम, ठीक आहे, थोडं मनातून हे झालं असतील, नंतर आपण त्यांना हा चषक देऊया आणि पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे। हॅलो, साहिल इलेवन विरुद्ध चिता कॅम्प, दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे की आपण नाणाफेक करून घ्यायचं, आपलं टॉस करून घ्यायचं आहे, व्यासपीठाजवळ आपण यायचं आहे। अन्यथा षटक कम केलं जाईल याची आपण काळजी घ्यायची आहे। आधी उशीर होता कामा नाहीये। साहिल इलेवन ए के रॉयल चिता कॅम्प ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचं आहे, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, समालोचक कक्षाच्या समोर यायचं आहे, आपलं नाणेफेक करून घ्यायचं आहे, आपला टॉस करून घ्यायचा आहे। सम्यक ग्रुप आयोजित मर्यादित षटकाचे क्रिकेटचे सामने, प्रथम पारितोषिक अजित बाळकृष्ण तांबे, विश्वरत्न महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधून आयोजित मर्यादित क्रिकेटचे सामने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2023, आयोजक सम्यक ग्रुप यांच्या विद्यमानाने दिनांक 8 व दिनांक 9 या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतलाय आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,00,000 वा आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 75,000 वा आकर्षक चषक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर असे पुरस्कार देण्यात येणार आहेत। आणि मी विनंती करेल की दोन संघाच्या कर्णधारांना, साहिल इलेवन विरुद्ध ए के रॉयल चिता कॅम्प या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपला नाणेफेक करून घ्यायचा, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, आपल्याला उशीर होता कामा नये, अन्यथा आपले षटक कापले जातील याची आपण दक्षता घ्यायची आहे। साहिल इलेवन ए आर स्पोर्ट्स क्लब कांदिवली विरुद्ध ए के रॉयल चिता कॅम्प ह्या दोन संघांमध्ये होणारी ही लढत, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे, आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे, आपला सामना सुरू करायचा आहे। आज संध्याकाळी ठीक 7:30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग ह्या दोन संघांमध्ये रणसंग्राम हा त्रेसष्ट धावा म्हणजे आजच्या सामन्यामधील हा हाय स्कोर आणि देखील तो चेस देखील केला विरोधी संघाने, 64 धावा चेस करून आणि विजय मिळवला, त्यामध्ये 40 धावाची खेळी केली होती, तो मात्र कवलजीत यांनी आणि त्याचा सहकारी फलंदाज होता तो अमित नाईक। टॉस का झाला नाही अजून,
ये बघा उद्या रविवार आहे, आज तरी शनिवार आहे. उद्या लक्षात ठेवा, उद्या संकटी चतुर्थी आहे, त्यामुळे लवकर या प्लीज. गळ्यांनो टॉस आपण लवकर करूया आणि सेमीफायनलची मॅच आपण 5 ओव्हरची करायचा प्रयत्न करूया. तो मोठा सामना आहे. फायनलचं तिकीट कोणाला? आज 75,000 चेक कोण घेऊन जाणार किशात ते कळेल. कोण रिझर्व करणार 75,000 ते आज कळेल. आज प्रथम पारितोषिक रोख रुपये 1,00,000, सौजन्य अजित बाळकृष्णजी तांबे. द्वितीय पारितोषिक 75,000, सौजन्य सन्माननीय अजित बाळकृष्णजी तांबे. मालिकावीर आकर्षक चषक. कालबाधित आनंद दाकू गमरे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान तुषार आनंद गमरे यांच्या सौजन्याने उत्कृष्ट फलंदाज तर पारितोषिक आकर्षक चषक. श्याम वाघ, सन्माननीय श्याम वाघ यांच्या सौजन्याने उत्कृष्ट गोलंदाज चषक. कालबाधित योगेश भालेराव यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान एकाद भास्कर भालेराव यांच्या सौजन्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक. कालबाधित बबन सुदाम झेंडे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान रवी सुदाम झेंडे यांच्या सौजन्याने सामनावीर तथागत वैचारिक प्रतिष्ठान संस्थापक स्वप्नीलभाई अंकित तांबे यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह श्री सुशांत श्रीकांत दोनमणी माननीय संतोष यांच्या वतीनं माननीय